नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सायन्सचा सहावा लेसन बघत आहोत, सबस्टन्सेस इन डेली यूज। यामध्ये आपण आपल्या डेली यूजमध्ये आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या उपयोगी वस्तू आहेत, जे पदार्थ आहेत, त्यांबद्दल बघितलं। त्यामध्ये आपण बघितलेलं व्हॉट इज मीन बाय सबस्टन्सेस इन ऑब्जेक्ट, नॅचरल सबस्टन्सेस, मॅनमेड सबस्टन्सेस, नैसर्गिक पदार्थ म्हणजे काय, मानवनिर्मित पदार्थ म्हणजे काय। त्यानंतर आपण मागच्या लेसनला बघितलेलं प्रोडक्शन ऑफ सबस्टन्सेस, पदार्थांची निर्मिती। यामध्ये पहिला पॉईंट आपण बघितलेला रबर, रबर म्हणजे काय आणि तो कसा तयार होतो। आज आपण बघणार आहोत मॅन्युफॅक्चरिंग पेपर, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कागद निर्मिती कशी होते। मी काल तुम्हाला एक डायग्राम काढायला लावलेली, त्या डायग्राममध्ये आपण बघितलेलं द प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग पेपर। मग ते पेपर आपले कसे तयार होतात हे बघितलेलं। आधी इन्फॉर्मेशन बघूया, मग डायग्राम बघूया। पेपर, पेपर इज द सबस्टन्सेस ऑर मटेरियल फ्रॉम द ड्यू टू द इंटरविनिंग ऑफ अ सेल्युलोज फायबर्स इन अ ग्रास, वूड, रेगीज अँड वेस्ट पेपर। दस पेपर इज अ काइंड ऑफ नेटवर्क ऑफ सेल्युलोज फायबर। गवत, लाकूड, चिंद्या तसेच रद्दी कागद अशा पदार्थांचे सेल्युलोज धागे एकमेकांत गुंतल्यानंतर त्याचे काय तयार होते तर वेस्ट पेपर। त्याचे एक नेट तयार होती, एक जाळं तयार होतं, आणि जे जाळं तयार होऊन बनलेला जो पदार्थ आहे तो म्हणजेच काय तर कागद। आणि हे धागे सेल्युलोज धागे म्हणून, म्हणजे पेपर इज अ काइंड ऑफ नेटवर्क ऑफ अ सेल्युलोज फायबर्स, हे धागे सेल्युलोज धागे म्हणून आपण ओळखत असतो। त्याचप्रमाणे हाऊ इज अ पेपर मेड, कागद कसा तयार होतो, कागद आपण कसा बनवतो। कॉन्फेरियस ट्रीज लाईक अ पेन आर यूज टू मेक अ पेपर, कागद बनवण्यासाठी पाईनसारख्या सूचीपर्णी वृक्षाचा आपण काय करतो तर वापर करतो, उपयोग करतो। द बार्क ऑफ द लॉंग्स ऑफ दीज ट्रीज इज अ फर्स्ट रिमूव्ड अँड द वूड इज अ ब्रोकन इन टू स्मॉल पीसेस। मग या वृक्षाच्या लाकडाच्या ओडक्यांची साल काढून त्याचे बारीक बारीक काय केले जातात, तुकडे केले जातात। द मिक्सचर ऑफ दीज पीसेस अँड सम केमिकल्स इज अ केप सोकिंग फॉर अ लाँग टाईम, हे तुकडे आणि विशिष्ट रसायने असे यांचे मिळून यांचे मिश्रण बऱ्याच काळ भिजत ठेवले जाते। इट हेल्प्स टू फ्रॉम पल्प, त्यामुळे त्याचा काय तयार होतो तर लगदा तयार होतो। पल्प म्हणजे एखादा प्रकारचा लगदा तयार होतो। व्हेन द केमिकल प्रोसेस इज कम्प्लीटेड द फायबर सबस्टन्सेस फ्रॉम वूड पल्प इन देन पासड थ्रू रोलर्स, रसायनाची क्रिया झाल्यावर लाकडाच्या लगद्यातील जो तंतुमय फायबरस म्हणजे जो तंतुमय पदार्थ आहे तो काय होतो, वेगळा होतो। ड्राईड टू फ्रॉम पेपर अँड फायनली वोन ऑन अ रेल्स, त्यामध्ये काही काय करतो आपण, रंग मिसळले, रंगद्रव्यही मिसळली जातात व रोलर्समधून तो लगदा पुढे येऊन तो काय होतो तर कोरडा होतो। पेपर अँड वूड आर क्लोजली रिलेटेड, कागद आणि झाडे यांचा खूप जवळचा संबंध आहे। टू सेव्ह ट्रीज इट इज नेसेसरी टू यूज अ पेपर स्प्रिंगली, म्हणूनच झाडे वाचवण्यासाठी कागद वाचवणे काय आहे तर गरजेचं आहे। कागद आणि झाड यांचा वापर आपण आपला पेपर तयार करण्यासाठी आपण करत असतो। ही प्रोसिजर आहे मॅन्युफॅक्चरिंग पेपर। मग त्यामध्ये विनिंग द पेपर्स ऑर रेड्स, मग त्यांनी काय सांगितले, कागद गुंडाळा, पेपर दिले। प्रेसिंग द पल्प विथ रोलर्स, रोलर्सने लगदा लाटा, म्हणजे तो त्या प्रोसिजरमधून काय जाईल, बाहेर येईल। त्यानंतर तो पल्पमध्ये येईल, पल्प म्हणजे त्या कागदाचा काय तयार होईल, एक प्रकारचा लगदा तयार होईल। ॲडिंग डाईज, रंगद्रव्य मिसळले त्यामध्ये। ट्रीज, लॉग्स ऑफ अ वूड, प्रिरिंग द लॉन्ग, डीप बार्किंग द लेग, वृक्ष लाकडाचे बघायचं आहे कुठून आपल्याला, ट्रीजपासून। आपण आत्ता मागून त्याची नावं बघत आलो, स्टार्ट करायचं आहे ट्रीजपासून। पहिल्यांदा ट्रीज, झाडं, झाडाची काय करायच्यात तर साल काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे। लॉग्स ऑफ अ वूड, तो लाकडाचा ओंडका, त्या साल काढून तो त्यामध्ये टाकायचा आहे। टाकल्यानंतर काय होतं आहे, ॲडिंग डाईज, टाकल्यानंतर तो बारीक झाल्यानंतर त्यामध्ये तुम्ही काय करा, रंगद्रव्य मिसळा। रंगद्रव्य मिसळल्यानंतर त्याचं काय तयार होईल तर पल्प, पल्प म्हणजे लगदा तयार होईल।
आणि तो पुन्हा रोलरच्या साह्याने तो लगदा काय करा लाटा, जसे आपण चपाती लाटतो तसं तो लगदा प्रेसिंग द पल्प विथ रोलर्स, रोलर्सच्या साह्याने लाटतो आणि त्यानंतर त्याचे कागद तयार होत असतो. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, डू नॉट टिअर अ ब्लँक पेजेस ऑफ नोटबुक, डू नॉट थ्रू अवे ओल्ड नोटबुक विथ अ ब्लँक पेजेस. वहीची कोरे कागद कागद फाडू नका. जुन्या वह्या जर कोऱ्या असतील तर कागद त्याचं काय करा तर कागद जे कोरे पेजेस आहेत ते एकत्र करा, रद्दीमध्ये घालू नका. द ब्लँक साईड ऑफ अ ॲडव्हर्टायझिंग पाम्पलेट्स, इनर साईड ऑफ अ पोस्टल एनव्हलप, द ब्लँक साईड ऑफ अ कॅलेंडर्स पेजेस अँड अदर सच अ व्हर्टी वेट्रिबल सरफेस कॅन बी यूज टू मेक नोट्स, लाईट्स टू कवर बुक्स इट्सेट्रा. जाहिरातींची मागची बाजू असेल, पोस्टाच्या पाकिटाची आतली कोरी बाजू असेल, कॅलेंडरच्या पाठीमागची कोरी बाजू असेल, यांसारखे लेखन म्हणजे तुम्हाला जिथं लिहिला येईल असे पृष्ठभाग अशा अशी पेजेस काय करा तुम्ही एकसाथ एकसारखी करा. किरकोळ नोंदी काही कवर घालायचे असतील तर त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. व्हेनएवर पॉसिबल ट्राय टू यूज अ पेन्सिल अँड स्लॅट, जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे पाटी पेन्सिलचा वापर करा. कोऑपरेट पीपल हू कलेक्ट पेपर फ्रॉम गार्बेज ऑर बिझी स्कार्प पेपर, दीज पीपल हेल्प इन द प्रॉपर रिसायकलिंग ऑफ रिसोर्सेस. कागद वेचणारे, रद्दी घेणारे हे नकळतपणे साधनसंपत्तीचा सुयोग्य पुनर्वापर करण्यासाठी हातभार लावतात, हे लक्षात घ्यावं. त्यांना काय करा, सहकार्य करा. फाइंड आउट हा होमवर्क आहे तुमचे. वेअर वॉज द प्रोसेस ऑफ मेकिंग अ पेपर इन्व्हेंटेड, कागद तयार करण्याचा शोध कुठे लागला. व्हॉट काइंड ऑफ अ पेपर इज यूज्ड फॉर अवर टेक्स्ट बुक, व्हॉट साईज इज इट. आपल्या पाठ्यपुस्तकाचा कागद कोणत्या प्रकारचा आहे व त्याचा आकार कोणता आहे. हाऊ इज अ पेपर फॉर करन्सी नोट मॅन्युफॅक्चर, चलनी नोटांचा कागद कसा तयार केला जातो किंवा केलेला असतो. या प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधणार आहात आणि हा होमवर्क करून पाठवणार आहात. पुढचा पॉईंट आहे सिंथेटिक फायबर्स ऑर थ्रेड्स, कृत्रिम धागे. फ्रॉम द टाइम इट वॉज फर्स्ट थ्रू दॅट आर्टिफिशियल यार्न वुड बी प्रोड्युसर टू मीट द क्लॉथिंग नीड्स ऑफ अन इन्क्रीझिंग पॉप्युलेशन, वाढत्या लोकसंख्येची वस्त्रांची गरज भागवण्यासाठी कृत्रिम धागे निर्माण करण्याची कल्पना आपल्याला सुचल्यानंतर आत्ता ती आपल्या येऊ लागली क्षेत्रामध्ये. इनवेरिएबल काइंड्स ऑफ सिंथेटिक और आर्टिफिशियल थ्रेड्स आर नाव अवेलेबल, नायलॉन, डेक्रॉन, टेरिलियन, टेरिन, पॉलिस्टर, रियॉन आर द नेम ऑफ व्हेरियस सिंथेटिक फायबर. असंख्य प्रकारचे कृत्रिम धागे आता उपलब्ध आहेत. नायलॉन आहे, डेक्रॉन आहे, टेरिलियन आहे, टेरिन आहे, पॉलिस्टर आहे, रियॉन आहे, अशा वेगवेगळ्या नावांनी आता कृत्रिम धागे आपल्याला आपल्या मार्केटमध्ये मिळू लागले. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का, सिल्क इज अ नॅचरल थ्रेड ऑर फायबर ऑप्टेंड फ्रॉम द कॉकन्स ऑफ सिल्कवर्म. रेशीम हा नैसर्गिक धागा रेशमी किड्याच्या कोशापासून मिळतो. फ्रॉम वन कोकॉन 500 मीटर्स टू 1300 मीटर्स ऑफ थ्रेड कॅन बी ऑप्टेन. एका कोशापासून 500 मीटर ते 1300 मीटरपर्यंत लांबीचा धागा आपल्याला मिळतो. इट इज सेड दॅट सिल्क वॉज अ फर्स्ट प्रोड्युसर ऑन अ लार्ज स्केल इन चीन. रेशमाचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न प्रथम चीनमध्ये सुरू झाले. मग आर्टिफिशियल थ्रेड्स, काही थ्रेड्स कृत्रिम धाग्यांची चित्र दाखवली आहेत. आर्टिफिशियल थ्रेड्स, ऑलमोस्ट ऑल द आर्टिकल्स मेड फ्रॉम अ नॅचरल फायबर्स इन द ओल्डन डेज कॅन नाव बी मेड फ्रॉम सिंथेटिक थ्रेड. पूर्वीच्या काळी नैसर्गिक धाग्यांपासून बनवणाऱ्या जवळजवळ सर्व वस्तू आजकाल काय झाल्या तर कृत्रिम धाग्यापासून बनवू लागल्या. नायलॉन, रेयॉन, टेरिलियन, अर्सलिक आर ऑल सिंथेटिक थ्रेड्स अँड मेनी आर्टिकल्स इन अवर डेली यूज आर मेड फ्रॉम देम. नायलॉन, रेयॉन, टेरिलियन, ॲक्रॅलिक हे कृत्रिम धागे व त्यापासून निर्माण होणाऱ्या अनेक वस्तू आपण वापरत आहोत. नायलॉन, दीज थ्रेड्स वेर इनोवेटेड ॲट द सेम टाईम इन न्यूयॉर्क अँड लंडन, देअर फोर इन इनिशियल एन वाय ऑफ न्यूयॉर्क अँड लॉयन फ्रॉम
लंडन वेअर कॉम्बाइंड नेम द नायलॉन. या धाग्याचा शोध न्यूयॉर्क आणि लंडन येथे एकाच काळामध्ये लावला गेला किंवा लागला, म्हणून न्यूयॉर्कचे NY आणि लंडनचे LON ही अक्षरे घेऊन त्यांनी नायलॉन हा शब्द तयार केला, त्याला नायलॉन हे नाव दिले. नायलॉन थ्रेड्स हॅव अ शाईन अँड अ स्ट्रॉंग ट्रान्सपरंट अँड अ वॉटर रेझिस्टंट. नायलॉनचे धागे हे चमकदार, मजबूत, पारदर्शी आणि जलरोधी असतात. दे आर यूज्ड टू मॅन्युफॅक्चर क्लॉथ फिनिशिंग द रॉप्स इट्सेट्रा. वस्त्रनिर्मिती, मासेमारींची जाळी, दोरखंड इत्यादी तयार करण्यासाठी सुद्धा नायलॉनच्या धाग्याचा आपण काय करतो, वापर करतो. रेऑन, कॉटन अँड वूड पल्प इज डिझॉल्व इन अ केमिकल कॉल्ड सोडियम हायड्रॉक्साईड टू मेक अ सोल्युशन. कापूस आणि लाकडाचा सोडियम हायड्रॉक्साईड नावाच्या रसायनामध्ये विरघळून एक द्रव तयार झाला. थ्रेड्स आर ऑब्टेंड फ्रॉम द सोल्युशन विथ द हेल्प ऑफ मशीन्स. या द्रवापासून यंत्राच्या साह्याने हा रेऑनचा धागा मिळवता येऊ लागला, तयार करू लागलो. ॲज दीज थ्रेड्स हॅव अ शाईन अँड अ स्ट्रेंथ दे आर सेड टू बी सिंथेटिक सिल्क. आणि हे धागे यांना मजबूती आणि चकाकी असते, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो तर सिंथेटिक फायबर. दे अपिअर टू बी शायनिंग ब्राईट लाईक द सन्स रेज, हेन्स दे आर नेम्ड रेऑन. आणि सूर्यकिरणांसारखे चमकदार या अर्थाने रेऑन हा शब्द आपल्याला वापरता येऊ लागला. पुढचा पॉईंट आहे डेक्रॉन, टेरिलियन आणि टेरिन. व्हेरियस हायड्रोकार्बन्स ऑप्टेंड फ्रॉम मिनरल ऑइल यूज टू मेक अ पॉलिमियर चेन्स. खनिज तेलापासून मिळणाऱ्या विविध हायड्रोकार्बन घटकांचा आपण वापर करू लागलो. अ सोल्युशन ऑफ अ सर्च अ पॉलिमियल इज अ प्रिसिडंट थ्रू अ स्ट्रॅनर विथ अ फाईन होल्स. अशा बहुवार्कीचे म्हणजे ह्या जे हायड्रोकार्बनचं द्रव आहे त्याचं काय बारीक छिद्र असलेल्या चाळणीतून आपण दाबत गेलो. द फायबर्स फॉर्म्ड आफ्टर कूलिंग आयोलिंग इन अनब्रोकन थ्रेड्स. आणि त्यानंतर आपण काय करू लागलो तर चाळणीतून दाबू लागले. यातून तयार होणारे धागे थंड झाल्यावर त्याचा एक अखंड आणि लांब असा धागा आपण तयार करायला. दीज थ्रेड्स आर ट्विस्टेड टू ऑप्टेन ह्या धातूंना पिळा देऊन आपण त्याचा काय बनवू लागलो, थ्रेड धागा बनवू लागलो. डिफरंट टाईप्स ऑफ केमिकल्स आर यूज टू मेक अ थ्रेड्स ऑफ व्हेरियस प्रॉपर्टीज. निरनिराळी रसायने वापरून निरनिराळ्या गुणधर्मांचे धागे बनवले. दिस इज अ डिफरंट थ्रेड्स हॅव बीन नेम्ड व्हेरियसली ॲज डेक्रॉन, टेरिलियन. आणि याच धाग्यांना डेक्रॉन, टेरिलियन, टेरिन अशी विविध नावे आपण दिली गेली. म्हणजे काय तर नवनवीन गोष्टीपासून नवनवीन प्रकारे धागे कसे बनवता येतील हे आपण बघितलं. न्यू वर्ड्स, नवीन शब्द. हायड्रोकार्बन सबस्टन्सेस ऑफ अ टोरनोड फ्रॉम मिनरल ऑइल. खनिज तेलापासून मिळणारा एक घटक म्हणजे हायड्रोकार्बन. पॉलिमियर चेन बहुवार्किक शृंखला. लाँग कंटिन्युअस चेन फॉर्म्ड बाय स्मॉल इंटरलिंक्ड केमिकल युनिट्स. लहान घटकांची एकत्रित गुंफण होऊन तयार होणारी जी साखळी आहे त्याला आपण काय म्हणतो तर न्यू वर्ड्स. अशा पद्धतीने हा लेसन आज आपल्या इथं संपतो आहे. तुम्ही कॅन यू लर्न, तुम्हाला जो होमवर्क दिला आहे तो, अँड ॲडव्हान्टेजेस अँड शॉर्टकमिंग ऑफ सिंथेटिक फायबर, पेज नंबर 48 ते जे दोन पॉईंट आहेत ते दोन पॉईंट तुम्ही लिहून घेणार आहात आणि एक्सरसाइज सॉल्व करणार आहात. या लेसनमध्ये कोणाला काही शंका असेल तर ते तुम्ही विचारू शकता. थँक्यू.